अपडेट हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरोळ जिल्हा परभणी. पुढील आठवड्यातील हवामान अंदाज. तर आज 14 जानेवारी आणि 15 जानेवारी आणि 16 जानेवारीपर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि ढगाळ वातावरण असल्यामुळं राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. तो पाऊस मराठवाड्यामध्ये देखील असणार आहे, पूर्व विदर्भात देखील असणार आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात देखील पाऊस असणार आहे. पण शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, 17 तारखेपासून हवामान कोरडे राहणार आहे. 17 तारखेपासून राज्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे. 17 जानेवारी, 18 जानेवारी, 19 जानेवारी, 20 जानेवारी, 21, 22, 23 राज्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे. उन्हाचा पारा वाढत जाणार आहे, दिवसा उन्हाचा पारा वाढत जाणार आहे, परंतु रात्रीचं थंडी वाढणार आहे. हा हवामान अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यावा. व त्याचप्रमाणे वातावरणामध्ये धुके आणि धुईचे प्रमाण असणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या द्राक्ष बागेचं, कांद्याचं, तसेच स्वतःचं संरक्षण करावे. तसेच राज्यातील जे वाहनधारक आहेत त्यांनी वातावरणामध्ये धुई असल्यामुळे सकाळी सकाळी वाहन चालवत असताना खूप अडचणी येणे, त्यांनी देखील सावधगिरीने वाहन चालवून आपण आपल्या स्वतःचं संरक्षण करावे. वातावरणात जर अचानक बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल. धन्यवाद.